इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती केली, त्यांनी माझ्यावर पत्रकारांनी आरोप केले, या महाराष्ट्राला करू द्या, त्यांना चर्चेला बोलवा, तुमच्या चॅनलमधून चर्चा करा, मला तिथं चर्चेला बोलवा, मी माझं उत्तर देईन, त्यांनी त्यांचं उत्तर कसे माझ्यावर जे आरोप केले त्यांनी त्यांनी दाखवावं आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या बोलू द्या, यासाठी मी चॅलेंज केलं. आणि आजही मी सांगतो इथल्या आमदारला मी चॅलेंज करतो, कुठल्याही चॅनलवर तू हे बाबा मी तुझ्यासोबत भेटायला तयार आहे आणि मी तुझ्यासोबत बोलायला तयार आहे. अशा प्रकारचे आरोप करू नका. 5,500 कोटी नीरव मोदी, अरे बाबा तू लोकांचे जे संसार उमटवलेस त्याच काय, ते दिलीप सारडा विसरू लागला, ते प्रशांत गुंडाळे दुकानं विकले, घर विकलं की शाळा विकणार आहे, आता ऐकलं त्याने. त्यानंतर तो प्रमोद तंबेवा त्याच्या मेहण्यातून पैसे आणून दिले, त्याच काय, असे अनेक व्यापाऱ्याचे पैसे घेतले तुम्ही, त्याचं काय, त्याचं काय करता तुम्ही, जे करा तुझं. आमच्या इथं धरून स्वामानिंद बसले व्यापारी, त्यांच्या घरी जाता, घरी जाऊन त्यांना काय काय तुम्ही बोलले, काय काय करत होता, म्हणजे त्यांच्या इथपर्यंत मजेत आले की म्हणजे व्यापाऱ्याला किती त्रास द्यायचा, त्या व्यापाऱ्याला काय काय करायचं, एवढ्यापर्यंत तुम्ही मजेत गेली, पण मी तिथं उतरलो, तुमच्या समोर आलो तिथं. तुम्ही माझ्या मांडीवर नमूद काढत नव्हते, माफ करा, तुम्ही जा म्हणे म्हणजे फक्त, पण मी म्हणलं नाही, मी गौरव स्वामीला घेऊन नाही गेलं सर, आता जाणार नाही. मी व्यापाऱ्याच्या पाठीमागे आहे, मी व्यापारी आहे, मी व्यापाऱ्याच्या पाठीमागे आहे सांगतो तुम्हाला. आणि मी ऊसतोड कामगार असेल, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर असेल, ऊसतोड कामगार, ट्रान्सपोर्ट उत्पादक शेतकरी यांना मी आज वचन देतो, तुमचा एकही रुपया कुठे तुम्हाला नुकसान होऊ देणार नाही. आज हे रस्त्यावर कुठे तुम्हाला वचन देतो, एक रुपयाचं नुकसान तुम्हाला कधी होऊ देणार नाही. माझ्यावर फक्त कर्ज 185 कोटी या कारखान्यावर कर्ज आहे, माझा जवळजवळ 500 कोटीचा लिमिट आहे, माझ्या कारखान्याचा 500 कोटीचा कारखाना आहे तो, तुमचे फक्त 185 कोटी फक्त माझ्यावर कर्ज आहे. वेळ कोणी शेतकऱ्यांसाठी असं जर काही झालं तर मी कारखाना मागे पुढे विकायला कमी करणार नाही, पण तुमचं सगळं तुमच्यावर कुठलाही कसल्याही प्रकारचा तुमच्यावर हे आरोप होणार नाही, किंवा कुठलीही गोष्ट काही तुम्हाला एक असेल तीन मात्र तुमच्या केसाला धक्काला उघडणार नाही, फक्त माझ्यावर मला प्रेम दिलं, हे प्रेम माझ्या असं जमलं, हे प्रेम नाही तुमचं, हे प्रेम म्हणजे मला ब्लडप्रूफ जॅकेट आहे तुमचे, मला कोणी घोड्याकडे यासाठी लागणार नाही, हे तुमचं ब्लडप्रूफ जॅकेट आहे समोर असल्यानं. तर हे बघा, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो, पहिलं शिवसेनेमध्ये आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते की त्यांचा कार्यकर्ता म्हणायचा आम्हाला बाळासाहेबांचं जॅकेट ब्लडप्रूफ जॅकेट आहे, आम्हाला गोळी पण लागणार नाही, असे कार्यकर्ते पण म्हणते. तसेच आज माझ्यासाठी तुम्ही ब्लडप्रूफ जॅकेट आहात, मला कोणीतरी काहीही करायचा प्रयत्न केला तरी ते कधी होणार नाही. आणि माझं परत एकदा मी सांगतो, मी एबीपी माझा आयडी लोकमत माझा पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाला माझी विनंती आहे, माझी रिक्वेस्ट आहे, डॉक्टर मधुसूदन केंद्रे आणि माझं याच्यावर जे टीव्हीवर जे आहे ते पूर्ण चर्चा होऊन जाऊ द्या. आणि महाराष्ट्राला काय आहे, नीरव मोदी आहे, 5,500 कोटी आहे का, माझं काय आहे त्या महाराष्ट्राला कळू द्यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे, ही मला वाटते विनंती जरूर ते सर्व ऐकतील आणि आमचं जवळजवळ हे सगळं कम्प्लीट हे करतील. आणि दुसरी गोष्ट मला एक अगदी महत्वाचं सांगायचं तुम्हाला, प्रत्येक पूर्ण असू द्या, पालम असू द्या, गंगाखेड असू द्या, ह्या प्रत्येक भागामध्ये डुकरांना खूप त्रास दिलेला आहे, डुकरं खूप त्रास देऊन झाले तुम्हाला. तर माझी विनंती आहे, ज्या गावामध्ये 5-5 गावं मिळून एक फक्त अर्ज करा, तालुका वन अधिकाऱ्याला अर्ज करा, आम्हाला डुकरं मारण्याचं परमिशन पाहिजे म्हणून अर्ज करा. हे परमिशन 24 आवर्समध्ये मिळतं आहे, कारण का जी आर आता गव्हर्नमेंटचं आहे. आणि जर त्यांना 24 आवर्समध्ये जर ते परमिशन जर नाही दिलं, आपल्याला जे अर्ज दिला आहे तेच परमिशन आपण ठरवायचं. आणि मी हैदराबादहून सगळी टीम मागवणार आहे. आपले आता जे आता निवडून गेलेले जे आमदार आहेत सुरे दस, त्यांनी जवळजवळ या परमिशन घेऊन तिथं जवळजवळ हैदराबादची टीम घेऊन सगळे डुकरं मारले. तसे आपण जे त्रास दिले ते सगळे डुकरं आपण डुकरं मारायचंही काम करू, फक्त तुम्ही सगळे परमिशन घ्या. त्याच्यामध्ये आमचा जो बंधू आहे, बंधूशी विचारा, इथं अनुभव येईल आमच्या ऑफिसला, त्यांना विचारा की अर्ज कसा द्यायचा आहे, काय द्यायचा आहे, 5-5 गावाचं परमिशन घ्या. मी हैदराबादहून जे काय पैसे लागतील सगळे लागत ते हैदराबादहून देखील भरून घेतो आणि ते आपण ते डुकरं मारायचं तुम्हाला त्रास होणार नाही ही गोष्ट आपण करू. आणि शेवटी परत एकदा मला सर्वजण आपण माझ्या बहीण माझ्या माता बहीण चाललेले सर्व माझा शेतकरी उत्पादक शेतकरी तरुण मित्र आहेत, मला सर्वांनी आशीर्वाद दिले, माझे स्टेटवरचे माझे सर्व आहेत, मला सर्वांनी आशीर्वाद दिले जाईल.
आणि अशाच आशीर्वाद आपण मला काय ठेवावे एवढं मी बोलतो.